शांतनू, तुला ताप आहे? का? तुझं अंग कोमट लागतंय. माझं शरीर तापमान नैसर्गाप्रमाणे बदलत असतं. कधी कधी माझे हार्टबीट्स 62-64 असतात, तर कधी कधी 85. मी असं ऐकले की काही लोकांचं हृदय मिनिटाला 100 वेळासुद्धा धडकतात. त्यांचं तापमान इतरांपेक्षा नेहमी जास्त असतं. त्याला आपण ताप आला असं म्हणू शकत नाही. पूर्ण आयुष्य ताप आला असं होऊ शकतं का? रोज वेगवेगळ्या त्वचांना हात लावून माझी स्पर्शाची जाणीव संपली आहे. मला फक्त त्वचेचं तापमान जाणवतं. माझी आई म्हणायची की बिंबी आणि बोटांना तेल लावल्याने शरीरातल्या कोरड्या नसांना पोषण मिळतं. माझ्या नखांना तेल लावू नकोस. मात्र तुझं नेलपेंट खराब होईल ना, आठवतंय मला. तू तिमीर सारखाच आहेस. तुझा भाऊ? त्याला पण ते मुळीच आवडायचं नाही, चिडायचाच तो. मला आठवतंय, तू एकदा म्हणालेलीस की माझं नाक त्याच्यासारखं आहे. नाही, तुझी हनुवटी. त्याचं नाक तर चपट होत. हुजेफा, तुझी आई बरी आहे आता? डॉक्टरांनी काही मलम दिलेत आणि काही थेरपीज सांगितल्यात. बर, हमा मागे चढायच्या आधी मी त्याच्या आईबरोबर इथं काम करायचे. त्यानंतर त्यांनी हा स्पा म्हणून ही जागा परत चालू केली. मागच्या आठवड्यात ती गोष्ट परत सांगशील का? सरड्याची. तू इथं झाडं का लावलीस? सगळी सुकून गेली आहेत बघ. ती सुकलेली नाही आहेत, ती जळल्यासारखीच उमलतात. तेच त्यांचं सौंदर्य आहे. आपण नेहमी इकडे का भेटतो रे? ही एकच अशी जागा आहे जिथे काहीही बदल झालेला नाही आहे. इथे अजूनही ऊन येतं. मला बरं वाटतं. तसं मला तुझ्या स्पर्शाने वाटतं. मी चाललोय शंतन. कुठे? हमाम माझ्या पूर्वजांच्या मालकीचा होता. त्या काळात इकडे घाम आणि मातीचा वास यायचा. आता सगळीकडे सुगंध येतो. हा जळत्या कापराचा वास नेहमीच येत असतो. घुसमटल्यासारखं होतं मला. सुगंध कधी घाण असू शकतो? मला चक्कर येते रे. ओकारी आल्यासारखं वाटतं. तुझ्या स्पर्शाने मी बरा होतो हुजेफा. तुझ्याखेरीज इतर कोणी मला तू करतोस तसा स्पर्श केला नाही. माझ्या वडिलांनी सुद्धा नाही. दरवेळी ते जेव्हा मला मिठी मारायचे, मला त्यांच्यामध्ये एक दुरावा जाणवायचा, एक अस्वस्थपणा.
माझ्या कपाळाची कधी पापी घ्यायचे नाहीत, जेमतेम केसांची पापी घ्यायचे सणून काही माझे. आमच्या इथे पुरुष फक्त स्त्री बरोबर असू शकतो, दुसऱ्या पुरुषाबरोबर नाही. आणि हा सगळा वेळ त्याच काय असा विचार कर की मी इथे कधी नव्हतोच. तू जो कोणी आहेस मी नेहमीच अनोळखी लोकांच्या प्रेमावर विश्वास ठेवलाय. आपल्या जवळच्या माणसाचा स्पर्श मिळवायला तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य वाट बघता. एखाद्या अनोळखी माणसाच्या स्पर्शामध्ये तुम्हाला अपार समाधान मिळतं. पण अचानक तो माणूस निघून जातो आणि तो स्पर्श मात्र तुमच्या नसानसातून आयुष्यभर जिवंत राहतो. इतर इंद्रियांसारखं स्पर्शाला स्मरण शक्ती नसते. तो कायमचा निघून गेलेला स्पर्श, त्याची ओढ नाही का तुला लागणार? त्याचा कस्तुरी सुगंध, ती आठवण माझ्यासाठी पुरेशी आहे. पण स्पर्शामध्ये ऊब असते. ज्या माणसाच्या संगतीत तुम्हाला समाधान मिळतं त्याचा स्पर्श निघून गेल्यावर सुद्धा त्याची ऊब राहते. ते मेल्यानंतर सुद्धा हवे माझ्या भावाच्या मड्याक हात लावून पळले. त्याचा हात अजूनहूनच आशिल्लो. त्याच्या अंगातल्यान अजूनही जिणेची कस्तुरीचं परवळ येत आलो. पण मेल्ली कात केंदा ऊन लागना. म्हाका दिसलें ताका जोर आयला आसतलो म्हणून हांवें ताच्या कपल्यार थंड उदकाची घडी घाली. आंगाक ते आयले आनी कपूर काडले. जो मेरेन ताच्या आंगाक किडे पडले ना तो मेरेन तो बरी जावपाची वाट पळयत रावले. ताची कात कुसा मेरेन तो कस्तुरीचो परवळ आतां कुशिल्ल्या मांसाचो वास जाल्लो. तो वास माझो जीव घुसमटान उडयतालो जसो कितें तर म्हजो जीवच घेतलो.